कितीही प्रयत्न करा कांदा हा भाव खाणारच परंतु शेतकरी बांधवांनी थोडी काळजी घ्या वारंवार सांगूनही आपण मार्केटांमध्ये गर्दी करत आहात आवक ही टप्प्याटप्प्यानेच मार्केटांमध्ये आणा काल पण पाहिले असता घोडेगाव असो नाशिक मार्केट असो किंवा संगमनेर सगळीकडे मार्केट असो सर्व मार्केटांना एकदमच गर्दी केली होती आळेफाटे येते जुन्नर येथे ओतूर येते सर्वकडेच आपण गर्दी केली होती तरी आपण कांदा हा टप्प्याटप्प्याने आना भावात काळजी करू नका भाव हे वाढणारच कांदा निर्यात बंदी केली व कांद्याची आयात करायची तयारी चालवली आहे असे म्हटले वर्तमानपत्रात अशा बातम्या आपण पाहिल्या या संदर्भात स्पष्टीकरण पाहूयात वर्तमान पेपरात कांदा आयाताच्या बातम्या येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे मित्रांनो मागच्या वर्षीही कांदा आयातीची अशाच बातम्या वर्तमान पेपरात येत होत्या प्रत्यक्षात तुर्कस्तान पाकिस्तान इराण इराक अफगाणिस्तानमधून चार पाच हजार मेट्रिक टन कांदा सरकारने आयात केला होता तो महिनाभर धक्क्यावर पडून होता सडत होता व्यापारी भारतीय कांद्यापेक्षा वीस पंचवीस रुपयाने कमी विकत होते पण कोणी घेत नव्हते कारण महाराष्ट्राचा कांदा भारतीय ग्राहकांच्या पसंतीचा आहे त्यामुळे कांद्याची निर्यातबंदी झाली असली तरी भाव वाढतच आहेत आणि वाढणारच आहेत ही काळ्या दगडावरची रेष आहे यावर्षी एकशे वीस ते एकशे पंचवीस लाख मेट्रिक टन उन्हाळ कांदा स्टॉक होता दोन ऑगस्ट ते चोवीस सप्टेंबर या काळात पडलेल्या पावसामुळे व वा ढगाळ वातावरणामुळे त्यापैकी चाळीस ते पंचेचाळीस टक्के कांदे सडून गेले तीस ते चाळीस टक्के विक्री झाला व त्यात वीस पंचवीस टक्केच कांदा शिल्लक आहे तो भारतातला फक्त एक महिना पुरेल इतका आहे शेतकरी बांधवांनो यासाठी ज्यासाठी चांगल्या प्रतीचा उन्हाळा कांदा असेल त्यांनी कांद्याची टप्प्याटप्प्याने विक्री करा चांगले भाव मिळतील यावर्षी खरीप कांद्याच्या उत्पन्नातही खूप घट होईल व येणारा खरीप कांदा पूर्ण पक्व झाल्यावरच काढा त्यामुळे वजन व चकाकी आणि क्वालिटी राहील व भावातही चांगली मिळतील त्याचप्रमाणे रांगडा कांदाही यावर्षी चांगला भाव खाऊन जाणार आहे धन्यवाद अशीच माहिती शेतीविषयी माहिती शासन निर्णय सर्व काही आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनल व नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा दररोजचे बाजारभाव शेतीविषयी माहिती शासन निर्णय सर्वच काही आपण एकाच जागी भेटेल आपणही लाभ घ्या आपल्या इतर शेतकरी बांधवांना सदरची व्हिडिओ आपण शेअर करून फेसबुक व व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकता व सदरची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद